नमस्कार। तर आज आपण अगदी झटपट आणि मस्त कुरकुरीत अशी अळूवडी कशी बनवायची ते पाहणार आहोत। थोड्या वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत, अगदी नवशिकेसुद्धा बनवू शकतील इतकी ही सोपी पद्धत आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे अळूवडी बनवण्यासाठी मी अळूची पानं घेतलेली आहेत। साधारण 10 ते 15 मी पानं घेतलेली आहेत। पानं आपल्याला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे। तर इथे मी सर्व पानं धुवून घेतलेली आहेत। त्याच पानांमधून इथे मी 2 पानं काढून घेतलेली आहेत। आता अशा पद्धतीने आपल्याला मधोमध त्याला कट द्यायचं आहे आणि आपल्याला हे पानं एकदम बारीक असे चिरून घ्यायचे आहे। ज्या पद्धतीने आपण पालक चिरतो सेम त्याच पद्धतीने एकदम बारीक असे आपल्याला हे पानं देखील चिरून घ्यायचे आहेत। तर हे पहा, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपण हे एकदम बारीक असं कट करून घेणार आहोत। आपण नेहमी जी अळूवडी बनवतो तिला खूप वेळ लागतो आणि प्रत्येक पानाला पीठ लावा, तिचा रोल व्यवस्थित बनला गेला पाहिजे। तर हे बऱ्याच जणांना शक्य होत नाही, त्यामुळे तुम्ही ही अशी पद्धत वापरली तरी देखील चालेल। अगदी झटपट अळूवडी तयार होते, अजिबात वेळ लागत नाही। तर हे पहा, इथे मी अगदी बारीक अशी ही अळूची पानं चिरून घेतलेली आहेत। आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि उरलेली सर्व पानं मी अशीच चिरून घेते। तर इथे मी उरलेली सर्व पानं एकदम बारीक असे चिरून घेतलेली आहेत आणि एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेली आहेत। चला तर पुढची प्रोसेस बघू। आता यामध्ये आपण घालणार आहोत साधारण 2 मोठे चमचे तीळ, त्यानंतर 1/2 छोटा चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे, 2 चमचे इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा इथे धना पावडर, चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। अळूवडी छान गोड आंबट बनावी यासाठी इथे मी 1/2 वाटी चिंचेचा कोळ घेतलेला आहे, तो सर्व यामध्ये घालून घेऊ। तर चिंच पटकन भिजावी यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता। तर इथे मी गरम पाण्यातच चिंच भिजत ठेवलेली होती 10 मिनिटांसाठी। तर इथे मी थोडासा गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला हाताने व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे आणि तो सर्व गूळ आपण यामध्ये घालणार आहोत। किंवा तुम्ही गूळ बारीक चिरून घेतला तरीही चालेल, किंवा किसणीने किसून घेतला तरी देखील चालेल। तर सर्व गूळ यामध्ये घातलेलं आहे। त्यानंतर साधारण 4 मोठे चमचे इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत अळूवडी तयार होते। तर इथे मी 1 मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये 1/2 वाटी बेसन घालू, लागेल तसं आपण थोडं थोडं करून आपण नंतर घालणार आहोत। तर यातला मी 1/2 बेसन घालून घेतलेलं आहे, 1/2 आपण असं साईडला ठेवणार आहोत, लागेल तसं नंतर वापरू। तर आता या हाताने आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले होते, त्यामुळे तो याला थोडासा ओलसरपणा असतो। त्याच्यातच आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। गरज पडली तर आपण थोडंसं पाणी वापरणार आहोत। तर इथे मी चिंचेच्या वाटीमध्येच थोडंसं पाणी घेतलं होतं, त्यातलं थोडं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, खूप जास्त पाणी यामध्ये आपल्याला वापरायचं नाही आहे, नाहीतर हे मिश्रण खूप पातळ होऊन जाईल। तर इथे मी उरलेलं सर्व 1/2 पीठ ते देखील यामध्ये घालून घेते। तर जवळपास इथे आपल्याला 1 वाटी बेसन पीठ लागलेलं आहे। पुन्हा याला व्यवस्थित असं एकदम मिक्स करून घेऊ। थोडंसं यामध्ये मी पाणी घालते आणि याचा आपल्याला थोडासा घट्टसर असा एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळ देखील आपल्याला हे पीठ बनवायचं नाही आहे। हे पहा, अशा पद्धतीने ह्या पिठाचा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर अळूवडी बनवण्यासाठी इथे मी छान अशी चाळणी घेतलेली आहे। चाळणीला आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे। आता आपल्याला ह्या पिठाचे 2 समान आकारामध्ये रोल तयार करायचे आहेत। पीठ जास्त आहे त्यामुळे इथे मी 2 रोल बनवणार आहे, कमी असेल तर एकच रोल बनवला तरी देखील चालेल। तर हे पहा, अशा पद्धतीने हातावर आपल्याला गोल फिरवत असा रोल तयार करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने तयार केलेला रोल आता आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ आणि अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचा देखील आपल्याला एक छान असा रोल तयार करून घ्यायचा आहे। तर हे पहा, इथे दुसरा देखील रोल अगदी व्यवस्थित तयार करून झालेला आहे, तो देखील चाळणीमध्ये ठेवून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकता मी 2 रोल चाळणीमध्ये ठेवून घेतलेले आहे। आता आपल्याला हे वाफवायचे आहेत। तर वाफवण्यासाठी इथे साधारण 10 मिनिटांपूर्वीच मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्यावर आता आपण ही चाळणी ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून साधारण मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 20 मिनिटांसाठी हे अळूवडीचे रोल वाफवून घ्यायचे आहेत। तर इथे मी 20 मिनिटांसाठी अळूवडीचे रोल छान असे वाफवून घेतलेले आहेत। आता आपण यावरचं झाकण काढू आणि एका टूथपिकने आपल्याला हे चेक करून बघायचं आहे की रोल व्यवस्थित शिजलेले आहे की नाही।
तर हे पहा, टूथपिकला अजिबात चिटकलेला नाही आहे, म्हणजे रोल व्यवस्थित असे शिजलेले आहेत. आता हे रोल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तर इथे मी अळूवडीचे रोल पूर्णपणे व्यवस्थित असे थंड करून घेतलेले आहे. यानंतर आता आपण हे रोल कट करणार आहोत. जर तुम्ही गरम गरम कट केले तर ते व्यवस्थित कट होणार नाही, त्यामुळे पूर्ण थंड झाल्यानंतरच रोल व्यवस्थित असे कट होतात. रोल कट करण्याच्या आधी चाकूला थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून जो रोल आहे तो चाकूला चिटकणार नाही. तर हे पहा, अगदी छान अशी इथे आपली अळूवडी कट होत आहे. तर अशाच पद्धतीने मी दोन्ही रोलच्या अळूवड्या कट करून घेते आणि नंतर आपण त्या शॅलो फ्राय करणार आहोत. तर अळूवडी शॅलो फ्राय करण्यासाठी इथे एका पॅनमध्ये साधारण मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण ह्या वड्या ठेवून घेणार आहोत. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या कुरकुरीत होईपर्यंत एक साईडने वड्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता, पण अशा पद्धतीने सुद्धा अगदी कुरकुरीत ह्या वड्या तयार होतात अगदी कमीत कमी तेलामध्ये. तर इथे एक साईड छान अशी भाजून झालेली आहे. आता आपण पलटी करून घेऊ आणि दुसऱ्या साईडने देखील अशाच वड्या इथे मी भाजून घेते. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ह्या अळूच्या वड्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.